श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगामय झालं आहे। झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांचा वापर करत तिरंगी सजावट करण्यात आली। तिथला एकूणच नयनरम्य असा हा आज मंदिर दिसत होतं। तिरंगी फुलांची सजावट इथे करण्यात आली होती। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आज भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये अतिशय आनंदाने साजरा होतोय। आता आपण श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आहोत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानच संपूर्ण विठ्ठल मंदिर हे तिरंगी फुलांमध्ये सजलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे तिरंगी फुलांमधील विठुरायाचं सुंदर रूप झी 24 तासच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत। हे विठुरायाचं सावळं सुंदर रूप आहे आणि विठुरायाच्या पोशाखामध्ये सुद्धा तिरंगी शेल्याचा वापर करण्यात आलेला आहे। देवाच्या अंगावर तिरंगी शेला पांघरलेला आहे आणि या देवाच्या गाभाऱ्यामध्ये असेल चौखंबे असेल या ठिकाणी झेंडू, शेवंती, कामिनी या फुलांचा अतिशय सुंदर वापर करत तिरंगी सजावट केलेली आहे। यामध्ये अशोक चक्रसुद्धा निळ्या रंगामध्ये काढलेलं आपल्याला पाहायला दिसतंय। पुण्यातील भाविक सचिनांना चव्हाण असतील, कोकळे असतील या सर्व भाविकांनी ही सजावट केलेली आहे। पंढरपूरच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये धार्मिक सणांसोबत राष्ट्रीय सणाच्या दिवशीसुद्धा अतिशय सुंदर सजावट करण्याची परंपरा या ठिकाणी जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते। सचिन कसबे, झी मीडिया, विठ्ठल गाभारा, पंढरपूर। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे